And welcome you in our LBS online class. Children, now we are learning question answer on chapter number 7. In previous video, we have seen the question, tick the correct answer. So today we are going to see next question, and the question is answer the following questions. Today's our type of question is answer the following questions. म्हणजे काल आपण टिक द करेक्ट आंसर हा प्रश्न प्रकार अभ्यासला होता. आज आपण आपला जो नेक्स्ट म्हणजे नंतरचा जो प्रश्न प्रकार आहे आंसर द फॉलोइंग क्वेश्चन्स म्हणजे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा हा प्रश्न प्रकार अभ्यासणार आहोत. ओके, सो लेट्स सी फर्स्ट क्वेश्चन. व्हाय डू वी नीड फूड. फर्स्ट क्वेश्चन इज व्हाय डू वी नीड फूड. म्हणजे काय की आपल्याला अन्नाची गरज का असते, याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. So our answer is food helps us to live and grow, that's why we need food. म्हणजे काय की जे अन्न आहे तर अन्न हे आपल्याला बघा जगण्यासाठी म्हणजे जिवंत राहण्यासाठी आणि आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी मदत करतं, म्हणून आपल्याला जे फूड म्हणजे अन्नाची गरज असते. ओके, लक्षात ठेवायचं आहे आंसर फूड हेल्प्स अस टू लिव अँड ग्रो, दॅट्स वाय वी नीड फूड. सेकंड क्वेश्चन, वेअर डू वी गेट अवर फूड फ्रॉम. लिसन केअरफुली. सेकंड क्वेश्चन, वेअर डू वी गेट अवर फूड फ्रॉम, म्हणजे काय की आपलं जे अन्न आहे तर ते आपण कुठून मिळवतो असा या प्रश्नाचा अर्थ होतो. आणि त्याचा आन्सर आहे वी गेट फूड फ्रॉम प्लांट्स अँड अॅनिमल्स. अवर आन्सर इज वी गेट फूड फ्रॉम प्लांट्स अँड अॅनिमल्स. आपला आन्सर काय आहे प्लांट्स अँड अॅनिमल्स, म्हणजे आपण जे आपलं अन्न आहे ते वनस्पती पासून आणि प्राण्यांपासून मिळवतो. म्हणजे आपला आन्सर लक्षात ठेवायचा आहे वी गेट फूड फ्रॉम प्लांट्स अँड अॅनिमल्स. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3, विच फूड आयटम्स डू वी गेट फ्रॉम प्लांट्स. विच फूड आयटम्स डू वी गेट फ्रॉम प्लांट्स, म्हणजे काय की वनस्पती पासून आपण कोणकोणत्या प्रकारचं अन्न मिळवतो तर ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. काय आन्सर लिहायचं तर फक्त वनस्पती पासून म्हणजे फक्त प्लांट्स पासून मिळणारे जे फूड आयटम्स आहे म्हणजे जे अन्न पदार्थ आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे. ओके, सो अवर आन्सर इज वी गेट फ्रूट व्हेजिटेबल्स सिरियल्स अँड पल्सेस फ्रॉम प्लांट्स. अवर आन्सर इज वी गेट फ्रूट व्हेजिटेबल्स सिरियल्स अँड पल्सेस फ्रॉम प्लांट्स. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4, विच फूड आयटम्स डू वी गेट फ्रॉम अॅनिमल्स, म्हणजे काय की या ठिकाणी तुम्हाला प्राण्यांपासून मिळणारं जे अन्न आहे तर ते या ठिकाणी लिहायचं आहे. कोणकोणत्या प्रकारचे अन्न पदार्थ किंवा अन्न घटक आपल्याला प्राण्यांपासून मिळतात ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहे. सो अवर आन्सर इज वी गेट मिल्क एग अँड मीट फ्रॉम अॅनिमल्स. विच फूड आयटम्स डू वी गेट फ्रॉम अॅनिमल्स, वी गेट मिल्क एग्स अँड मीट फ्रॉम अॅनिमल्स. दिस इज अवर आन्सर. ओके, सो चिल्ड्रन टुडे वी हॅव सीन क्वेश्चन बी, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ओके, सो राईट डाऊन गिवन आन्सर